नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत ते फेसबुकचे व्हिडिओ मोबाईलमध्ये कसे डाउनलोड करून घ्यायचे ते आणि कोणतेही ॲप न वापरता. हा व्हिडिओ आपणास आवडल्यास चॅनलच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा, बेल आयकॉन या बटनावर क्लिक करून मला प्रेरणा द्या नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर सुरुवात करूया आपण फेसबुकचे व्हिडिओ डाउनलोड कसे करायचे यासाठी. सर्वप्रथम काय करायचं, तर तुमचं जे फेसबुकचं जे ॲप आहे हे फेसबुकचं ॲप ओपन करायचं. फेसबुकचं ॲप ओपन केल्यानंतर त्यामध्ये अनेक खूप खूप चांगले चांगले असे व्हिडिओ असतात जे नेहमी आपल्याला उपयोगी पडतात. एकदा ते बघितल्यानंतर पुन्हा ते सर्च करण्यात खूप वेळ जातो, ते सापडत नाहीत. ते डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी जे टॅब दिलेले आहेत या टॅबमधले आपलं जे टॅब ओपन करायचं आहे ते टॅब म्हणजे व्हिडिओचं टॅब. ते व्हिडिओचं टॅब जे आहे ते आपल्या प्रोफाईलच्या शेजारी आहे. त्याला ओपन केल्यानंतर खाली एक व्हिडिओ आलेला दिसतोय तुम्हाला. हा जो व्हिडिओ आहे तो बॉडी पार्ट्स किडनीचे आजार, किडनी कशी खराब होते या संदर्भातला आहे. हा व्हिडिओ आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. यासाठी आपल्याला शेअर या बटनावर क्लिक करायचं आहे. शेअर या बटनावर क्लिक केल्यानंतर कोपऱ्यामध्ये कॉफी लिंक ही टॅब दिसते. कॉफी लिंक या टॅबला क्लिक केल्यानंतर या व्हिडिओची जी लिंक आहे ती लिंक आपल्या कॉफी होऊन जाते. यानंतर आपलं काय करायचंय, जे मेनू बारचं जे टॅब आहे तो क्लिक करायचं आहे. आणि मेनू बारच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर मेन मेनूमध्ये आल्यानंतर गुगल क्रोम हे आपल्याला ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर गुगलच्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला टायपिंग करायचं आहे ते सेव्ह फ्रॉम डॉट नेट असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च करण्यासाठी दोन पुन्हा टॅब आलेले आहेत. वरच्या बाजूला पण एक टॅब आहे आणि खालच्या बाजूला पण आहे. कुठल्याही टॅबवर क्लिक करा आणि ते वेबसाईट सर्च करा. वेबसाईट या ठिकाणी आलेली आहे बघा, सेव्ह फ्रॉम डॉट नेट. हे वरची पण आहे, दोन नंबरची पण आहे. कोणत्याही वेबसाईटला तुम्ही क्लिक करू शकता. या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम मेसेज येतो नोटिफिकेशन सेंडचा, त्याला ब्लॉक करायचं आहे. त्याला अलो नाही म्हणायचं, ब्लॉक म्हणायचं आहे. आणि तो ब्लॉक केल्यानंतर इंटर द यू आर एल असं जे म्हटलंय या ठिकाणी तुम्हाला थोडंसं बटन असं प्रेस करून ठेवावं लागेल. त्यावेळी पेस्ट हा टॅब ओपन होईल. या पेस्ट ह्याला क्लिक केल्यानंतर ती जी लिंक आहे ती लिंक इथं कॉपी होईल आणि तो व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी दिसण्यास सुरुवात होईल. यानंतर आपल्याला डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे. एक डाउनलोड क्लिक केल्यानंतर थेट एकतर तो आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड सुरू होतो किंवा इथे दोन नंबरची टॅब ओपन होते ती मात्र आपल्याला बंद करायची. या अशा पद्धतीने ओपन झालं तर ह्यालाही सुद्धा बॅक करायचं आहे, ह्याला सुरू नाही करायचं. इथे बघा डाउनलोडिंग सुरू होईल तुमचं. इथे डाउनलोडिंग नाही सुरू झालं तर कमी कमी इथे व्हिडिओ तरी प्ले होईल. त्याच्यात तीन डॉट भेटतील, त्या तीन डॉटला क्लिक करून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा हे डाउनलोड सुरू झालं आहे, याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर या ठिकाणी आपण आपले जे नोटिफिकेशन बार आहे त्या नोटिफिकेशन बारमध्ये सुद्धा तो क्लिक करून तो व्हिडिओ ओपन करू शकतो. तो व्हिडिओ बघा, त्याला नोटिफिकेशन बारवर क्लिक करून तो ओपन केलेला आहे. आणि त्यानंतर दुसरा एक पर्याय आहे, तुमच्या गॅलरीमध्ये तुम्हाला चेक करायचं असेल तर गॅलरी ओपन करा. गॅलरीमधले बघा दोन नंबरला डाउनलोड हा ऑप्शन दिसतोय. बघा डाउनलोड हे सगळे व्हिडिओ डाउनलोड झालेले, त्यातला जो पहिला व्हिडिओ आहे तो तोच व्हिडिओ जो आपण फेसबुकवरून डाउनलोड केला हा इथून ओपन करून तुम्ही बघू शकता, पाहू शकता, त्यानंतर त्याचा वापर करू शकता आणि दिवस सेव्ह करून ठेवू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा.